किरण केवल कोण म्हणलं रे अभिजित काय राव मी नाही म्हणलं चला रोलिंग रोलिंग पाऊस येतो एक तर रोलिंग रोलिंग साइडला रे रिक्षा आला त्यामुळे बुंद्या 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 हे एक राजकीय षडयंत्र आहे. याच्यामध्ये नितीन लांडगे आणि त्यांच्या परिवाराचा कर्माचा इतिहास पाहिला तर या परिवारानं समाजामध्ये राजकारण न करता समाजकारण जास्त केलेलं आहे आणि फार मोठा आदर्श या शहरामध्ये या परिवाराचा आहे. ज्या परिवाराचा स्वतःची भोसरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये शेकडो एकर जागा आहे, चांगले उद्योग आहे, चांगले व्यवसाय आहे, त्याची कामं करणार नाही. दुसरी गोष्ट, ज्यांनी कुणी हे केलं आहे, हे प्लॅनिंग करून केलं आहे, त्याच्यात ना हक नितीन आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना बदनाम करायचा प्रयत्न आहे. ह्याच्यात कुठलाही इव्हिडन्स नाही, कुठली कॉल रेकॉर्डिंग नाही, कुठल्याही स्पॉटची त्यांची हे नाही आहे, म्हणजे स्पॉटला पकडलं असं काही नाही किंवा त्यांनी डिमांड केला असं कुठल्याही प्रकारचं एकही इव्हिडन्स नाही. त्यांना फक्त याच्यामध्ये गवण्यासाठी प्रयत्न चालले. शेवटी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, न्यायव्यवस्था योग्य ते न्याय करेल आणि परवा दिवशी कळेल आपल्याला. हे एकंदरीत तुमच्या लक्षात येईल. आता साधारण महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा परत भारतीय जनता पार्टीची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये येईल हे बऱ्याचशा विरोधकांना दिसते. त्याचाच हा भाग आहे की त्यांना कुठेतरी बदनाम करतो याच्यामुळे. आणि नितीन लांडगे विशेषतः नितीन लांडगे या व्यक्तीबद्दल मी असं सांगेन, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रत्येक श्रेणीतल्या प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर नितीन लांडगे याच्याबद्दल तुम्हाला एकदम स्वच्छ चरित्राचा माणूस म्हणून सांगितलं जाईल. हे आता शह देण्यात हे राजकारण खालच्या थराला नेले. यांनी राजकारणाला त्यांनी पातळी ठेवली नाही. हे अशा प्रकारची कामं किंवा अशा प्रकारची आरोप करून किंवा अशा प्रकारच्या घटना घडून राजकारण एकदा त्याची पातळी झाली लोकांनी घातली. राजकारणात याच्यामध्ये नेते कुठले तर तुमच्या स्पष्ट होईल. सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे प्रदेशाध्यक्षांनी मांडलेली आहे. उद्या माधुरीचा येणार आहेत आमच्या इथं. याचा काय जो पण याच्यामधलं जे पण काय बाहेर पडणार ते तुमच्या समोर आम्ही मांडणार आहोत. हां